राज्यात विविध ठिकाणी पत्रकार भवन तसेच पत्रकारांसाठी घरकुल योजना झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातही जागा उपलब्ध झाल्यास निश्चितपणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तसेच शासनाच्या माध्यमातून पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व ती मदत करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. मिरजेत पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. खाडे बोलत होते. मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार संजय काका पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तिप्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं सर्वच मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, के जाधव, सदानंद औंधे, जगदीश धुळबुळू, सुकुमार पाटील, स्वप्नील पाटील, वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, शंकर भोसले, युवराज सोनवणे, उदय रावळ, योगेश कुलते, शरद सातपुते, प्रशांत नाईक, सागर घाडगे, संकेत बने, विक्रांत लोंढे, इम्रान मुल्ला, सुभाष कपूर, ईश्वर हुलवार यांच्यासह ग्रामीण भागातील अण्णा सोखोत, सुनील पाटील, बाळासाहेब कणके, विशाल जाधव, सुशांत घोरपडे, अरुण निंबाळकर, संजय माने, संतोष पवार, भाऊसाहेब मोहिते यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ, सोबतच माझे सहकारी अधिकारी, मिरज शहराचे पोलीस निरीक्षक झाडे साहेब, वाहतूक नियंत्रण शाखेचे पालवे साहेब, ग्रामीणचे तिप्पे साहेब, सोबत जिल्हा माहिती अधिकारी पेडकर मॅडम आणि आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे साहेब. मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि जे बऱ्याच जणांनी सांगितलं की हे लोकशाहीचे जे तीन स्तंभ आहेत, चार स्तंभापैकी तीन स्तंभ इथे उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्यांनी जर एकत्र व्यवस्थित काम केलं तर नक्कीच हा पाया मजबूत राहील आणि पाया जेवढा मजबूत असेल तेवढीच आपल्या देशाच्या लोकशाहीची इमारत मजबूत राहील. तर अशा प्रकारच्या कार्यक्रमातून अजून चांगल्या प्रकारे औपचारिक कार्यक्रमामध्ये अनौपचारिक सुद्धा आपलं बोलणं होतं, ओळखी होतात, त्या निमित्ताने त्या इंटरॅक्शन मधून भरपूर गोष्टी सुद्धा सुटतात. पोलीस आणि पत्रकार यांचं नातं जे आहे ते जेवढं सुदृढ असेल तेवढं त्या त्या ज्युरिस्डिक्शनसाठी हेल्दी असतं आणि जेवढं चांगलं ते नातं असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रशासन सुद्धा काम करतं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं संपूर्ण प्रशासन, शासन व्यवस्था आणि मूळ जे सगळ्यांचं आहे की ज्या सामान्य जनतेसाठी आपण सगळेजण काही ना काही करत आहोत की आम्ही काहीतरी पगार घेऊन काम करत आहोत आणि आपण हे सगळं जे काही होत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात तर त्या मूळ जनतेला काही ना काही त्याचा फायदा होतो जर सगळे एका सिंक मध्ये जर काम करत असतील तर. आज 6 तारीख आहे, पत्रकार दिनाचा आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आणि अशा वेळेला मिरजेच्या या पत्रकारांच्या मध्ये मला सहभागी होता आलं. मिरज शहर आणि मिरज ग्रामीण यामधल्या सगळ्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपले इलेक्ट्रॉनिक यूट्यूबवाले असतील, या सगळ्यांना मला भेटता आलं याचा आनंद आहे. पत्रकारांनी निश्चितपणानं चांगल्या वाईट गोष्टी समाजापुढे ठेवण्याचं काम केलं, तीच परंपरा याही तालुक्यातले सगळे पत्रकार बंधू आमचे अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी करत असतात. पुन्हा एकदा मी या जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा खासदार म्हणून या सगळ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना चांगलं दीर्घायुष्य चिंतवतो आणि चांगलं आरोग्य चिंतितो. पत्रकारांचे क्वालिटी उभी केली आहे आणि ती क्वालिटी कशी आपली मिरजत व्हावी, सांगलीत व्हावी, पत्रकारांना भरपूर मिळावं त्या दृष्टिकोनातून तोही माझा प्रयत्न चाललेला आहे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो पण तुमचं सरकारची जोड आहे. मी पैसे देईन, बांधायचा प्लॅन तयार करेन, सगळं करेन, बाकीची परमिशन कुठे घ्यायची, कुठे अडत असेल ते आम्ही सांगू, त्या पद्धतीने करू, पण लोकेशन करणं, ते लेआउट करणं हे आपलं काम आणि त्याबद्दल तुम्ही करावं. त्यानंतर निश्चित आपलं पुढचं पाऊल आपण उचलू, त्या दृष्टिकोन आपण तोही पुढे प्रयत्न करू. त्या पत्रकारांच्या वर्धापन दिनानिमित्त मी निश्चित आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. वेळात वेळ झाला, जास्त वेळ झाला मला वाटतं. पोलीस अधिकारी, प्रशासन अधिकारी, शासन हे सगळे टीम तुझ्याबरोबर असतात.
हे नाही की मला एका वक्त्याने सांगितलं होतं, बोलताना बोललो होता की मागे बोलू तुम्ही साहेब, तीन गोष्टीचा नाद करायचा नाही. तीन गोष्टीचा नाद केला तुम्ही, तुमचा कार्यक्रम झाला. एक डॉक्टर, डॉक्टरला उलट सुलट बोला होय आहे ना. दुसरा वकील, वकिलाशी भांडण पण बघितले का त्याने, केस ला पोलीस है की नाही. आणि तिसरे पत्रकार, वाकड्यात बोलायचं नाही, सरळ बोलायचं, नाही तर कार्यक्रम झाला. बरोबर, म्हणजे हे छापायचं नाही.